नमस्कार, आज सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून तीन कॉन्स्टेबल यांना आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी डिस्चार्ज देण्यात आलेलं आहे. या तिघांनाही दिनांक 2 मे रोजी कोविड पॉझिटिव्ह म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. आणि आज त्यांना त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून मुक्त करण्यात आलेलं आहे. यावेळी माननीय पोलीस अधीक्षक, सिव्हिल सर्जन, डीन मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. एक चांगली गोष्ट आपल्या दिसून येते की जे आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी जे पॉझिटिव्ह होते त्यातून ते आता बाहेर पडत आहेत. आतापर्यंत आमचे 9 कर्मचारी यातून बाहेर पडलेले आहेत. आता फक्त 4 कर्मचारी आमचे सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे. निश्चितच या येणाऱ्या कालावधीमध्ये ते सुद्धा यातून बाहेर पडतील आणि पोलीस परत पोलीस दलामध्ये सामील होतील.